मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 घरातील नॉमिनेट सदस्यांचे आजचे फायनल वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, घरामध्ये सर्व सदस्य नॉमिनेट आहेत. एकूण 8 सदस्य नॉमिनेट आहेत आणि आजच्या आलेल्या फायनल वोटिंग ट्रेंडनुसार प्रेक्षकांनी कोणत्या सदस्याला मतं देऊन किती नंबरवर ठेवलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. तर आलेल्या आजच्या फायनल वोटिंग ट्रेंडनुसार 8 नंबरवर आहेत वर्षा उसगावकर, 7 नंबरवर आहे निक्की तांबोळी, 6 नंबरवर आहे जान्हवी किल्लेकर, 5 नंबरवर आहेत पंढरीनाथ कांबळे, 4 नंबरवर आहे अंकिता प्रभू वालावालकर, 3 नंबरवर आहेत धनंजय पवार, 2 नंबरवर आहेत अभिजित सावंत आणि 1 नंबरवर राज्य करतोय सूरज चव्हाण. तर मित्रांनो, हे आहेत आजचे फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि यानुसार खूप कमी मतं प्रेक्षकांनी वर्षाताई यांना देऊन 8 नंबरवर ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये वर्षाताई आहेत त्या घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तसंही मित्रांनो, वर्षाताई यांचा काही खास गेम घरामध्ये दिसत नाही आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी त्यांना खूप कमी मतं देऊन 8 नंबरवर ठेवलेलं आहे. मित्रांनो, शोचा फिनाले 6 ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळेच फक्त 1 आठवडा उरलेला आहे आणि घरामध्ये 8 सदस्य आहेत, त्यामुळेच घरातून या आठवड्यामध्ये 2 सदस्य घराबाहेर जाऊ शकतात. म्हणजेच खूप कमी मतं पडून वर्षाताई यांच्यासोबत अजून 1 सदस्य घराबाहेर जाऊ शकतो. मित्रांनो, वर्षाताई नंतर निक्कीला खूप कमी मतं पडलेली आहेत, तर वर्षाताई यांच्याबरोबर निक्कीसुद्धा घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. किंवा मित्रांनो, 2 नाही तर 3 सदस्यसुद्धा मेकर्स घराबाहेर करू शकतात, कारण शोच्या फिनालेला फक्त 1 आठवडा उरलेला आहे. तर विकेंडला 2 सदस्यांचं मेकर्स इव्हेक्शन करू शकतात किंवा मित्रांनो, 3 सदस्यांना मेकर्स घराबाहेर करू शकतात, कारण शोचा फिनाले जवळ आल्या असल्या कारणाने जास्तीत जास्त सदस्यांना बाहेर काढण्याचा मेकर्स प्रयत्न करतील. त्यामुळेच या आठवड्यामध्ये 2 किंवा 3 सदस्यांचं इव्हेक्शन होऊ शकतं. विकेंडला 2 सदस्यांचं किंवा 1 मिडवीक इव्हेक्शन असं सुद्धा होऊ शकतं. तर मित्रांनो, खूप कमी मतं पडून वर्षाताई, जान्हवी आणि निक्की या तिघींपैकी 2 किंवा तिघीसुद्धा या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतात. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे की या आठवड्यामध्ये किती सदस्यांचं इव्हेक्शन होऊ शकतं आणि कोणते सदस्य घराबाहेर जाऊ शकतात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.